लोकसभा निवडणुका संपल्या मात्र तरीही राज्यातील राजकीय वातावरण पेटलेलं पाहायला मिळतंय. त्यातही संजय राऊत विरुद्ध शिंदेची शिवसेना यांच्यातली खडाजंगी संपूर्ण महाराष्ट्र कायमच पाहत आलाय. या सगळ्यात आता संजय राऊत यांना मोठा धक्का बसलाय. खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. यामध्ये राऊतांना 3 दिवसांमध्ये मीडियासमोर जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आलाय. मात्र ही नोटीस राऊतांनी सोशल मीडियावरती शेअर करत त्याची खिल्ली उडवली आहे. हे एक मजेशीर राजकीय पत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय. संजय राऊत यांना मुख्यमंत्र्यांनी जी कायदेशीर नोटीस पाठवली आहे ती सामना वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून पाठवली आहे. या नोटीशीत 26 मे 2024 रोजी सामनामध्ये बदनामीकारक लेख लिहिल्यासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. वकिलांमार्फत पाठवण्यात आलेल्या नोटिशी मध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. माझे क्लायंट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना या राजकीय पक्षाचे गटनेते देखील आहेत. ते एक आदरणीय सार्वजनिक व्यक्तिमत्व आहेत. जनतेने त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवला आहे. माझे आशील 24/7 सक्रियपणे सामाजिक आणि राजकीय कार्यात गुंतलेले असतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांना तसेच तुम्हाला त्याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे माझ्या आशिलाची प्रतिमा खराब करण्याची आणि बदनामी करण्यासाठी तुमच्याकडून खोटा प्रचार केला जातोय. माझ्या आशिलांच्या आरोपानुसार तुम्ही संबंधित वृत्तपत्राचे मुख्य संपादक असताना त्यात पूर्णपणे खोट्या आणि बदनामीकारक बातम्या प्रकाशित केल्या आहेत. 25 मे 2024 रोजी तुम्ही लिहिलेल्या लेखात काल्पनिक आणि निंदनीय विधानं प्रसिद्ध केलीत. या दाव्यानुसार तुम्ही लेखात लिहिलं की एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात अमर्याद पैसा खर्च केला असून प्रत्येक मतदारसंघात अंदाजे 25 ते 30 कोटी रुपयांचं वाटप केलं. त्याचबरोबर अजित पवारांचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून एकनाथ शिंदेंनी हे केलं असंही यात छापून आले. तुमचे हे आरोप माझ्या आशिलांनी फेटाळून लावले असून ही विधानं केवळ खोटीच नव्हे तर निंदनीय आहेत. याद्वारे जनतेची दिशाभूल करून त्यांच्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. याशिवाय तुम्ही तुमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव प्रसिद्धी आणि राजकीय वजन वापरून ही बदनामीकारक बातमी प्रकाशित करण्यात आली आहे असंही संजय राऊतांना आलेल्या कायदेशीर नोटीशीमध्ये म्हटलंय. तुम्हाला अभिव्यक्त स्वातंत्र्याच्या नावाखाली तुमच्या राजकीय स्वार्थासाठी माझ्या आशिलांची बदनामी करण्याची परवानगी नाही. ही नोटीस मिळाल्यापासून 3 दिवसांच्या आत तुम्ही मीडियासमोर बिनशर्त माफी मागावी अन्यथा तुमच्या आणि तुमच्या बातम्यांविरुद्ध फौजदारी आणि दिवाणी कारवाई केली जाईल. तुमच्या वर्तमानपत्रावरही यानिमित्त अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल असंही या नोटीशीमध्ये म्हटलंय. मात्र संजय राऊतांनी आलेल्या या नोटीशीची सोशल मीडियावरती खिल्ली उडवली आहे. 50 खोके एकदम ओके, उलटा चोर कोतवाल कोडाटे असं म्हणत संजय राऊतांनी ही नोटीस आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती पोस्ट केली आहे. एवढंच नाही, अब आएगा ना मजा असंही संजय राऊतांनी खोचकपणे म्हटलंय. आता संजय राऊत या नोटीशीला काय उत्तर देतात की मीडियासमोर माफी मागतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.